नमस्कार, आपला कृषी परिवार या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डग साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील 3 ते 4 दिवस व पुढील त्यानंतर 15 जुलै 2022 पासून कध्या कशा पद्धतीचं हवामान असेल याविषयी सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर बांधवांनो, पंजाब डग साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 4 दिवस पावसाचे असणार आहेत व तसेच 15 जुलै 2022 पासून काही काही भागामध्ये सूर्यदर्शन होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, 11 जुलै 2022 ते 14 जुलै 2022 दरम्यान सुरत, मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, तेलंगणा, यवतमाळ, चंद्रपूर, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, जालना, औरंगाबाद, वाशिम, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस राहील व तसेच कोकणपट्टी, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र याच्या काही भागामध्ये मोठ्या पावसाचे जोरदार आगमन होऊन वढे नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे. तळ्यामध्ये पावसाची आवक येण्यास सुरुवात होईल तर काही भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस असेल. जनतेने स्वतःची काळजी घ्यावी व हा अंदाज लक्षात घेऊन आपण आपल्या शेतीचे नियोजन करावे अशी माहिती प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डगसाहेब यांनी दिली आहे. तसेच जे शेतकरी बांधव आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असतील त्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.